राज्यामध्ये जे कांदा बीज उत्पादन केलं जातं हे पारंपरिक पद्धतीनं स्वतःच्या शेतात उत्पन्न झालेल्या कांद्यापासून केलं जातं, परंतु अशा कांद्यामुळे व बीज उत्पादन कांद्यामुळे विलिनीकरणाचे अंतर व भेसळ हे जास्त प्रमाणात आढळून आलेले, शुद्ध प्रकारचे अनुवांशिक शुद्धता बियाण्यापासून कांदा बियाणं मिळत नाही, परंतु शेतकऱ्यांनी जर प्रमाणित बियाणं तयार केलं, महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून नोंदणी करून व पायाभूत बियाणं तयार केलं तर शेतकऱ्यांना निश्चितच अनुवांशिक शुद्धता 100% व भेसळविरहित बियाणे शेतकऱ्यांना मिळेल व त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल। जर बियाण्याचे जर आपण प्रकार पाहता, मूलभूत बियाणे, पायाभूत बियाणे आणि सर्टिफाईड बियाणे, आणि सर्टिफाईड एक व सर्टिफाईड दोन ह्या बियाण्याच्या प्रकार आहेत। उदाहरण जर घ्यायचं तर आपल्याला प्रमाणित बियाणं जर तयार करायचं असेल तर आपण पायाभूत बियाणं उपलब्ध करून घेणे गरजेचं आहे, आणि मग पायाभूत बियाणं उपलब्ध केल्यानंतर त्याचं जो पुढं बीज उत्पादन होईल ते आपल्याला प्रमाणित बियाणं। नेवासा इथून चांगल्या प्रतीचा पुणे फुरसुंगी जातीचा कांदा निवडला आणि एक डोळा पद्धतीनं सरी पद्धत करून सरीमध्ये साधारणपणे एक फुटाचं अंतर ठेवून लागवड केली। सीड बियाणं कसं बनवायचं, चांगली क्वालिटी कशी आली पाहिजे याच्यामध्ये माझा हातखंडा आहे। आज मी बऱ्याच कंपन्यांना, प्राज कंपनी, मावेन्स बायोटेक लिमिटेड ह्या कंपनी, परत एजिसन सीड्स कर्नाटक या कंपनी, इतर कंपन्यांना मी सीड इंडस्ट्री म्हणजे सीड बियाणं तयार करून त्यांना मी पुरवतो। तशाच प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना कांद्याचं बी चांगल्या पद्धतीचं कशा पद्धतीने तयार होईल याचा मी विचार करतो। जास्तीत जास्त आम्ही सेंद्रिय खत टाकलेलं आहे। हल्ली रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खत केल्यामुळं जी बियाण्याची जी क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे सुधारते, म्हणून जास्तीत जास्त आम्ही सेंद्रिय खताचा वापर केला। मधमाशाच्या पेट्या ठेवल्या जेणेकरून फ्लावरिंग स्टेजला असताना जास्तीत जास्त पॉलिनेशन होईल आणि फुलं असे चांगल्या प्रकारे पूर्ण भरले जातील, म्हणून आम्ही जवळजवळ पुण्यावरून आम्ही मधमाशाच्या पेट्या आणल्या होत्या आणि ह्या प्लॉटमध्ये ठेवल्या। मोहरी टाकल्यामुळं असा एक नंबर एक सुंदर असा प्लॉट तयार झाला आमचा। आम्ही टोटल 10 एकर कांदा बीज उत्पादन केलेलं आहे। आतापर्यंत आम्हाला 5 ते 7 लाख रुपये खर्च आलेला आहे। साधारणपणे आम्हाला एकरी 250 ते 300 किलो बी आम्हाला अपेक्षित आहे।